बद्दलची माहिती आम्हाला मिळावी एवढीच माझी अपेक्षा आहे। सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केलाय, महाराष्ट्र शासनाने आपली ॲसेट रिस्ट्रक्चरिंगची कंपनी ARC तयार केली आहे आणि तयार करण्यामागचं कारण असं आहे की मागच्या काळामध्ये सातत्याने आपण बघितलं की आपले सरकारने 80-80% 90-90% पैसे दिलेले आपल्या गॅरंटीवरचे साखर कारखाने असतील, सुतगिरण्या असतील, सहकारी संस्था असतील, या कुठेतरी तोट्यामध्ये जातात आणि मग बँका त्याची विक्री करतात आणि कवडीमोल भावाने खासगी क्षेत्रामध्ये त्या विकत घेतल्या जातात, आपला एक नवा पैसा आपल्याला परत मिळत नाही आणि अनेक ठिकाणी तर त्याच्या ॲसेटवर 200-300 कोटी रुपये, मी शुगरवर म्हणत नाही, साखरेवर नाही, त्याच्या ॲसेटवर म्हणजे 20 कोटी रुपयात आणि 40 कोटी रुपयात आपला कारखाना घेतला, एक नवा पैसा सरकारला नाही आणि परत त्या प्रायव्हेट सेक्टरच्या कंपनीने त्याच कारखान्याच्या जमिनीवर 400-300 कोटी रुपये हे त्या ठिकाणी कर्ज घेतलं, त्यामुळे एक प्रकारे राज्य शासनाची फसवणूक होते आहे। हा जनतेचा पैसा हा खासगी लोकांच्या घशात चाललेला आहे, एक नवा पैसा सरकारला नाही आणि परत त्या प्रायव्हेट सेक्टरच्या कंपनीने त्याच कारखान्याच्या जमिनीवर 400-300 कोटी रुपये हे त्या ठिकाणी कर्ज घेतलं, त्यामुळे एक प्रकारे राज्य शासनाची फसवणूक होते आहे। हा जनतेचा पैसा हा खासगी लोकांच्या घशात चाललेला आहे आणि म्हणून आता अशा प्रकारचे जर कारखाने असतील आणि त्याची विक्री होणार असेल तर त्या संदर्भात आम्हीही मार्केटमध्ये महाराष्ट्र शासन म्हणून जाऊ आणि नवीन जो कायदा आहे केंद्र सरकारचा IBC चा त्या कायद्या अशाच प्रकारे कमी किमतीला आलेले आहेत आणि पुन्हा एकदा आपल्या शासनाचं नुकसान तर आपण पाहतोय। कोगनोळी टोल नाक्यावरची ही थेट दृश्य, महाविकास आघाडीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आज बेळगावमध्ये होतोय, मात्र कर्नाटक सरकारनं अचानक या मेळाव्याला परवानगी नाकारत थेट जमावबंदीचे आदेश लागू केले, मात्र महाविकास आघाडीचे नेते हे बेळगावमध्ये जाण्यावर ठाम आहेत आणि सध्या पोलिसांमध्ये आणि या नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झालेली आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेलं आहे, तर दुसरीकडे विधानसभेचं कामकाज पहिल्या दिवसाचं कामकाज सुरू झालेलं आहे असं बरोबर आहे, परंतु आपल्याला एका सीमित वेळेमध्ये ते पैसे भरल्याशिवाय RBI ची परवानगी मिळणार नव्हती, म्हणून आपण ते आकस्मिकता निधीतनं दिले आणि आता त्याची तरतूद आपण आकस्मिकता निधीमध्ये पुन्हा करतोय, त्यामुळे याच्या पाठीमागे कुठलाही कोणाचाही कारखाना उचलून तो घेऊन देणं असं नाहीये, तर जो कारखाना बँकांच्या माध्यमातून विक्रीला आला असेल आणि कमी किमतीत जात असेल ते आपले ॲसेट आहे, आपण 90-90% पैसे दिले आहेत, आपण त्याला मोठ्या प्रमाणात गॅरंटी दिली आहे, अशा प्रकारच्या कारखान्यांचं पुनर्वसन आपल्यालाच करता हवं, एवढीच याच्या पाठीमागची भूमिका आहे। देवेंद्रजी तुम्ही सांगितलेलं आम्ही त्याची म्हणजे ऐकून घेतलं, फक्त ह्याच्यामध्ये तुम्ही सहकाराचं जसं सांगताय तसं एकदम सहकार नाही, ह्याच्यात शासकीय, निमशासकीय, खाजगी ह्या पण कंपन्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत, म्हणजे नुसतं सहकार नाही, उद्या शासकीय कंपनी पण एखादी अडचणीत आली, शासकीय म्हणजे महाराष्ट्र अंगीकृत एखादा व्यवसाय असेल किंवा महामंडळ असेल किंवा निमशासकीय असेल किंवा खाजगी असेल, खाजगीला पण राज्य सरकार त्याच्यामध्ये हस्तक्षेप ह्याच्यामध्ये करू शकणार आहे असा त्याच्यातनं मतितार्थ आहे, त्याच्यावर ते पण सभागृहाला या निमित्तानं कळलं पाहिजे। कुठलंही ॲसेट शेवटी आपण जेव्हा ॲसेट रिस्ट्रक्चरिंग कंपनी तयार करतो तर ती केवळ सहकार क्षेत्राकरता नसते, ती कुठल्याही प्रकारच्या ॲसेट करता असते आणि त्यामुळे उदाहरणादाखल उद्याच्या काळामध्ये एखादी टोलची कंपनी रिस्ट्रक्चरिंग कंपनीची जी डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनमध्ये सगळं आपल्याला घालावं लागतं, म्हणून ते त्या ठिकाणी घातलंय, कदाचित आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये इंटरव्हेन्शन करणारही नाही, ती काही आपली भूमिका देखील नाही, आपली मुख्य भूमिका ही आपला सहकार वाचला पाहिजे, आपले कारखाने वाचले पाहिजेत आणि कमी किमतीमध्ये ती खासगी लोकांच्या घशात जाऊ नये, एवढीच याच्या पाठीमागची भूमिका आहे। चला घ्या।
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री। महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213 2 क अन्वये सन 2022 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 13 यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ कवी कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा अध्यादेश 2022 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। ग्रामविकास मंत्री। अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 213 2 क अन्वये सन 2022 चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 9 महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या तिसरी सुधारणा अध्यादेश 2022 सभागृहासमोर ठेवतो। अध्यादेश सभागृहासमोर ठेवण्यात आला। सन 2022-23 च्या पुरवणी मागण्या सादर करणे। अध्यक्ष महोदय मी आपल्या अनुमतीने सन 2022-23 करता पुरवणी खर्चाचे विवरणपत्र सभागृहाला सादर करीत आहे आणि तसे करीत असताना मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 203(3) आणि 205 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार महाराष्ट्राचे माननीय राज्यपाल यांनी सन 2022-23 पुरवणी खर्चाच्या विवरणपत्रावर विचार करण्याची। आणि आताच्या आघाडीची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय, महाविकास आघाडीचे नेते हे पोलिसांच्या ताब्यात आहेत। महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आज बेळगावामध्ये होणार होता, मात्र कर्नाटक सरकारनं अचानक या मेळाव्याला परवानगी नाकारली आणि थेट जमावबंदीचे आदेश दिले। मात्र महाविकास आघाडीचे नेते हे बेळगावात जाण्यावर ठाम होते आणि सध्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। बेळगाव सीमेवरून नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। कोगनोळी टोल नाक्यावर महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली असल्याचं देखील पाहायला मिळते। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं कळत आहे। हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते आहेत ते बेळगावमध्ये रवाना होत होते, मात्र त्यांना कोगनोळी टोल नाक्यावरती सीमेवरती अडवण्यात आलेले। यावेळी कर्नाटक पोलिसांशी आणि हसन मुश्रीफ यांची चांगली झटापट झाली। त्यावेळी एका पोलिसाने लाठी उगारण्याचा प्रयत्न केला, ही सगळी लाठी आहे ते कार्यकर्त्यांनी चोपवून धरली। मात्र यानंतर या हसन मुश्रीफ यांनी आपल्यावरती लाठी केल्याचा आरोप आहे तो कर्नाटक पोलिसांच्यावरती ठेवलेला आहे आणि महाराष्ट्र सरकार आणि कर्नाटक सरकार या दोघांचाही त्यांनी निषेध आहे तो केलेला आहे। खरं तर महाराष्ट्र पोलिसांनी या सगळ्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे ते या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे। त्यावरून वातावरण चांगलंच चिघळल्याचं आपल्याला पाहायला मिळते। एकूणच पाहायला गेलं तर हसन मुश्रीफ यांनी लाठीचार्ज आपल्यावरती करण्याचा प्रयत्न झाला, लाठीचार्ज झाल्याचा आरोप केल्यामुळे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतात आणि लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांचा निषेध आहे तो या ठिकाणी ते व्यक्त करताना पाहतात। हसन मुश्रीफ हे आता कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन करताना या ठिकाणी सीमावर्ती भागामध्ये पाहायला मिळतात, मात्र एक तणाव आहे तो या सगळ्या परिसरामध्ये एकूणच दिसून येतो। निश्चितच तणावपूर्ण स्थिती इथे निर्माण झालेली आहे। ज्ञानेश्वर, अपडेट घेत राहू, तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर कोगनोळी टोल नाक्यावरची ही थेट दृश्य आपण पाहतोय, महाविकास आघाडीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आणि या बातमीचे प्रत्येक अपडेट प्रत्येक बुलेटिन मध्ये आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। तुर्तास या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।